सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेमध्येही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण घनाकृतीवरील काही प्रश्न बघत होतो आणि त्यातला सगळ्यात शेवटचा प्रकार आपला बाकी राहिलेला होता, तो राहिलेला प्रकार आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर काल आपण घनाकृतीच्या वेगवेगळ्या काल आपण घनाकृतीच्या विरुद्ध अंगाला असलेले अक्षर, अंक या प्रकारचे जे काही महत्वाचे प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी घेतले. आता त्यानंतर सगळ्यात शेवटचा राहिलेला आणि अतिशय महत्वाचा असा एक प्रकार जो आपला बाकी आहे, थोडासा आपण त्यावर रिव्हिजन घेऊया. काल ही सूत्र मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेली होती आणि ही सगळी सूत्र म्हणजे एक घनाकृती. तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की एक घनाकृती दिली जाते आणि ती घनाकृती बघा या पद्धतीने एकाच रंगाने रंगवली, त्यासाठी एखादा कोणताही रंग सांगितला जातो, लाल, निळा, पिवळा किंवा इतर एकाच वेळी दोन दोन तीन तीन कलरही दिले जातात असंही सांगितलं जातं. मग त्यावेळेस समजा आता आपल्याकडे हा जो घनाकृती तुम्हाला मी दाखवते आहे हा गुलाबी रंगाने रंगवलेला आहे आणि त्यानंतर ते सांगतात की हा दिलेला घनाकृती जो 3 सेंटीमीटर लांबीचा आहे त्याच्या सगळ्या बाजू 3 सेंटीमीटर लांबीचे आहे, लांबी, रुंदी आणि उंची म्हणजे घनाकृतीच्या सगळ्या बाजू सारख्या असल्यामुळे सगळ्या बाजू सारख्या आहेत आणि या घनाकृतीपासून 1 सेंटीमीटर असलेला हा घनाकृती आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे आणि हा घनाकृती मोठ्या घनाकृतीपासून छोटा घनाकृती तयार करताना नेमकं आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने रचना कृती करावी लागेल यावरील काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर ते कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी बघूयात. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तो घनाकृती दिलेल्या 3 सेंटीमीटर घनाकृती पासून 1 सेंटीमीटर आकाराचा घनाकृती तयार केल्यानंतर किती एकूण घनाकृती तयार होते, म्हणजे 3 सेंटीमीटर लांबी असलेल्या घनाकृतीला काप दिल्यानंतर जे छोटे छोटे आता या ठिकाणी तुम्हाला हा जो समोरून दिसतोय हा फक्त चौरस आकार दिसतोय, मात्र हे सगळे छोटे छोटे चौरस आकृती येथे एक त्याच्या मागे एक त्याच्या मागे एक असे 3 लेयर असे हे आडवे 3 लेयर उभे याच्यावर 3 3 लेयर लांबीच्या बाजूने 3 3 लेयर आणि रुंदीच्या बाजूने 3 लेयर अशा पद्धतीने घनाकृतीच्या वेगवेगळ्या आकृत्या आपल्यावर आपल्याकडे तयार होणार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या काल्पनिक तर्कशक्तीचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, पण ह्या कल्पना करताना बऱ्याच वेळा आपल्या चुका होऊ शकतात. म्हणजे एखादा घन मोजायचा राहिला मोजायचा राहून जातो, मग हा मोजायचा राहून जाऊ नये यासाठी आपण या सगळ्या सूत्रांचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा असतो. तर तो कसा ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर काल आपण पाहिलं एकूण घनाकृती किती तयार होतील त्यासाठी सूत्र वापरायचे आपल्याला दिलेल्या घनाकृतीचा घन, एन म्हणजे दिलेल्या घनाकृतीचा घन. आता ह्या घनाकृतीची बाजू किती आहे तर 3 सेंटीमीटर आहे, तर 3 सेंटीमीटरचा घन म्हणजे या ठिकाणी एकूण किती ठोकळे तयार होतील, 27. हे काल आपण बघितलं, म्हणजे घनाकृती तुम्हाला 2 सेंटीमीटरची दिली तर घनाकृतीच्या 2 सेंटीमीटरचा घन म्हणजे तुम्हाला 8 सेंटीमीटर 8 या ठिकाणी 2चा घन 8 आहे म्हणून 2 सेंटीमीटर घनाकृती दिली तर त्यापासून आपल्याला 8 घनाकृती तयार होतील 1 1 सेंटीमीटरचे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे किती वेळा काप द्यावा, ते किती वेळा त्याला उभे लांबीच्या बाजूने, रुंदीच्या बाजूने आणि उंचीच्या बाजूने किती वेळा काप द्यावे जेणेकरून आपले 1 सेंटीमीटर लांबीचे घनाकृती तयार होतील. तर किती वेळा कापावा त्यासाठी सूत्र आहे 3. 3 का घेतला, काल मी सांगितलं तुम्हाला कारण आपल्याला लांबीच्या, रुंदीच्या आणि उंचीच्या अशा 3 प्रकारच्या ठिकाणाहून काप द्यावा लागतो म्हणून ह्या ठिकाणी आपण घेतोय 3 आणि त्याला गुणिले आहे n वजा 1. एन म्हणजे या ठिकाणी तुमच्या घनाकृतीची बाजू. आता सूत्रात जर आपण किंमत घातली 3 गुणिले n आहे तुमचा 3 मायनस 1 म्हणजे या ठिकाणी राहिले 3 गुणिले 2, 3 दुणे 6 म्हणजे या ठिकाणी आपल्याला काप देणे 1 सेंटीमीटरचा घन तयार करण्यासाठी 6 वेळा काप द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे 3 बाजू रंगीत असणारे. आता या ठिकाणी बघा हा घनाकृती तुम्हाला दिसतोय सगळ्या बाजूने त्याला आपण गुलाबी रंगाने रंगवला आहे असं समजूया आणि एकूण किती बाजूंना म्हणजे 3 बाजूंना या ठिकाणी बाजू हा शब्द नकोय 3 पृष्ठ हे सपाट पृष्ठ जे तुम्हाला दिसत आहात आहेत हे 3 पृष्ठ रंगलेले आहेत असे किती घनाकृती तयार होतील
तर तीन बाजूंना रंग केव्हा लागेल? आता समजा हा समोरचा घन बघितला, सपाट पृष्ठाचाच आपण विचार करूया. या ठिकाणी हा खाली कोपऱ्यावर तयार झालेला घन, त्याचा समोरचा पृष्ठ तुम्हाला दिसतोय, त्याचा उजव्या डाव्या बाजूचाही पृष्ठ तुम्हाला या ठिकाणी ओपन दिसतोय, आणि तसाच त्याच्या तळ भागातील पृष्ठ तुम्हाला ओपन दिसतोय. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या घनाकृतींचे तीन पृष्ठभाग तुम्हाला ओपन आहेत त्यांनाच कलर लागणार आहे, म्हणजे त्यालाच रंगीत जो काही तुम्ही रंग देणार आहे किंवा प्रश्नामध्ये सांगितलेला आहे तो रंग त्या तीनच पृष्ठांना लागू शकतो जे कोपऱ्यावर आहे. आता या ठिकाणी आपण दुसऱ्या घनाचा विचार केला, दोन नंबरच्या पहिल्या थरामध्ये असलेल्या दोन नंबरच्या घनाकृतीचा विचार केला, तर इथे फक्त एकच बाजू त्याची ओपन आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी मध्यभागी जो घनाकृती तुम्हाला दाखवलाय त्याच्या फक्त दोनच पृष्ठ या ठिकाणी ओपन आहेत. म्हणजे मधला जो घनाकृती मिळणार आहे तुम्हाला त्याच्या फक्त दोनच पृष्ठांना रंग लागणार आहे, म्हणून आपल्याला त्याला तीन पृष्ठांना रंग लागला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, म्हणून आपण याला या ठिकाणी काउंट करू शकत नाही. तसंच आता वरच्या कोपऱ्यावरचा जर घनाकृतीचा विचार केला जो तुम्हाला समोरून दिसतोय, एक वरती दोन आणि साईडला असलेला तीन, म्हणजेच यावरून आपण असं अनुमान काढू शकतो की फक्त जे कोपऱ्यावरील घनाकृती आहे जो समोरून तुम्हाला दिसतोय या ठिकाणी कोपऱ्यावर आहे याचेही तीन पृष्ठ ओपन आहेत, त्यानंतर खाली कोपऱ्यावर आहे याचेही समोरचा उजव्या बाजूचा आणि तळावरील पृष्ठ ओपन आहे, तसाच इथे असे चार कोपरे तीन पृष्ठ ओपन आहेत. तसंच आपण मागच्या बाजूला जर बघितलं तर ह्या कोपऱ्यांचे सुद्धा चार पृष्ठ ओपन आहेत, म्हणजे कोणत्याही सेंटीमीटरचा तुम्हाला घन दिला तर आपण या ठिकाणी काय एक वाक्य सांगू शकतो की कोणत्याही सेंटीमीटरचा घन तुम्हाला दिला तर त्याचे तीन पृष्ठ रंगलेले आहेत तर ते फक्त कोपऱ्यावरील घन आहेत. मग आता कोपऱ्यावरील घन फक्त एक दोन तीन चार, समोरच्या बाजूवर तुम्हाला चार घन मिळतात, आणि तसंच आपण हा घनाकृती मागच्या बाजूने बघितला तर त्याला पुन्हा पाच सहा सात आणि आठ, म्हणजे तुम्हाला तीन सेंटीमीटरचा घन दिला तरी सुद्धा आणि कोणत्याही सेंटीमीटरचा घन दिला तरी आपल्याला तीन बाजू रंगीत असणारे नेहमी आठच ठोकळे मिळतात. म्हणजे हे उत्तर आपलं प्रत्येक प्रश्नासाठी फिक्स असणारे की तीन पृष्ठ रंगीत असणारे आठच ठोकळे आपल्याला मिळतात. हे झालं तीन पृष्ठांच्या संदर्भात. आता आहे दोन बाजू रंगीत असणारे ठोकळे. आता दोन बाजू रंगीत असणारे म्हणजे काय? तर समोरच्या पृष्ठाचा आपण जर विचार केला तर समोरचं हे पृष्ठ आणि त्याचं वरचं पृष्ठ, उरलेले कोणतेही पृष्ठ, आता ऑलरेडी कोपऱ्यातले आपले चार घन तर संपले, फक्त आता मधल्या या ठिकाणी हे जे बेरजेचं साईन तुम्हाला दिसतंय यामधल्या घनाकृतींचा आपल्याला आता विचार करायचा आहे एका पृष्ठा संदर्भात. तर समोरचं वरचं पृष्ठ, तर त्याचं समोरचं पृष्ठ ओपन आहे आणि तसंच त्याचं वरचं पृष्ठ देखील ओपन आहे, म्हणजे दोनच पृष्ठ त्या ठिकाणी त्याचे ओपन आहे. एका पृष्ठावर एका सपाट भागावर ज्याला आपण प्लेन सरफेस म्हणतो, इथे हा वरचा एक घनाकृती आहे त्याचे दोन पृष्ठ ओपन आहे, तसंच इथे हा एक पृष्ठ आहे हा दुसरा, त्यानंतर या ठिकाणी ह्या पृष्ठावर हा खालचा ज्याचा समोरचा आणि खालचा तळभाग ओपन आहे, म्हणजे दोनच पृष्ठ ओपन आहे, आणि तसंच या ठिकाणी असलेला हा समोरचा पृष्ठ म्हणजे हा ह्या बेरजेच्या साईन मध्ये असलेले एक दोन तीन आणि चार असे चार घनाकृती जे ठोकळे तुमचे तयार होणार आहे त्यांचे दोन बाजू रंगीत असणार आहे एका पृष्ठावर. अशा पद्धतीने दोन बाजू एका पृष्ठावर तुमच्या रंगीत असणाऱ्या तयार होणार आहे, म्हणून त्याचं सूत्र आहे 12. 12 का बरं? कारण त्या या तुमच्या सरळ रेषेवर तयार होणार आहे, ज्याला आपण कडा म्हणतो किंवा बाजू म्हणतो. आणि घनाकृतीला बाजू किती असतात बरं? 12 बाजू असतात. म्हणून आपण सूत्राचा वापर कसा करणार आहे? 12 × (n-2). या ठिकाणी तुम्ही (n-2) घेताना सुद्धा (12) × (n) या ठिकाणी आपण घेणार आहोत 3 − 2, म्हणजेच उत्तर येते आपलं 12 × 1, म्हणजे 12 × 1 = 12. असे टोटल आपल्याला या पूर्ण घनाकृतीमध्ये 12 घनाकृती मिळणार आहे ज्याचे दोन पृष्ठभाग रंगवलेले आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला पुढचा घनाकृती बघायचंय, पुढचं सूत्र बघायचंय, एक बाजू रंगीत असलेला ठोकळा. आता फक्त आपण एकाच पृष्ठाचा विचार जर केला तर ऑलरेडी आपले हे वरचे साईडचे असलेले सगळे घनाकृती मोजून झालेले आहेत, फक्त हा मधला जो ठोकळा तुम्हाला मध्यभागी दिसतोय एका पृष्ठावरचा मध्यभागी असलेला हा जो ठोकळा आहे याच्या कोणतेही इतर पृष्ठ ओपन नाही, कारण ते झाकले गेले, साईडच्या उजव्या बाजूला झाकलाय, इकडे डाव्या बाजूला, खाली तळभाग, वरचा भाग,
नंतर मागचा भाग सगळ्या बाजूने तो झाकलाय, फक्त त्याचं समोरचं एकच पृष्ठ ओपन आहे, म्हणजे एका सरळ सपाट पृष्ठभागावर तुम्हाला एक घनाकृती मिळते ज्याची एक बाजू रंगलेली आहे. मग आता एक बाजू रंगीत आहे असा एका पृष्ठावर एक पृष्ठ एक एक पृष्ठ एका पृष्ठावर फक्त एकच घनाकृती तुम्हाला मिळते. आणि एकच घनाकृती तुम्हाला मिळत असल्यामुळे काय होत आहे, या ठिकाणी एका पृष्ठावर एकच घनाकृती तुम्हाला एका बाजू एक पृष्ठ रंगवलेलं मिळालंय, म्हणजे एकूण तुम्हाला घनाकृतीला आहेत सहा पृष्ठ. सपाट पृष्ठभाग किती असतात घनाकृतीला, तर सहा पृष्ठभाग असतात. आणि या सपाट पृष्ठभागामुळे एका पृष्ठावर जर एकच घनाकृती मिळत असेल तर सहा पृष्ठावर, या ठिकाणी म्हणून सूत्रामध्ये आपल्याला संख्या वापरली आपण सहा पृष्ठ. सहा पृष्ठ या ठिकाणी आहेत सहा गुणिले एन वजा दोनचा दुसरा घातांक, आणि म्हणूनच आपण त्या सूत्राचा वापर करून सहा गुणिले एन म्हणजे आहे या ठिकाणी तीन वजा दोनचा दुसरा घातांक एक बाजू एक पृष्ठ रंगवलेले आहे. सहा गुणिले तीनातून दोन गेला एक, त्याचा वर्ग म्हणजे सहा एक सहा, एकचा वर्ग एक आणि सहा एक सहा, म्हणजे एकच बाजू रंगीत असलेला फक्त आपल्याला सहा ठोकळे मिळतात. समोरच्या पृष्ठावर एक, वरच्या पृष्ठावर एक, असं प्रत्येक पृष्ठावर एक एक असे सहा ठोकळे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर रंगहीन ठोकळे, आता सर्व बाजूने हा रंगवलेला आहे, मात्र काप करताना काही रंगीत ठोकळे त्याच्या आतमध्ये देखील आहे ज्याची कोणतंही पृष्ठ ओपन नाहीये, आणि ते पृष्ठ असणारे या घनाकृतीच्या आतल्या भागामध्ये, आणि म्हणूनच त्याचं सूत्र आहे एन वजा दोनचा तिसरा घातांक म्हणजे घन. मग आता एन या ठिकाणी आपण घेणार आहोत रंगहीन ठोकळ्यांसाठी, रंगहीन ठोकळे काय बोलतील खरकटे कपत, या ठिकाणी रंगहीन ठोकळे आहेत एन वजा दोन. एन वजा दोन म्हणजे काय, तीन वजा दोन, त्याचा घातांक त्याचा तिसरा घातांक, म्हणजे एन वजा दोन तीन वजा दोन केल्यानंतर उत्तर येते एक, आणि एकचा घातांक आहे एक. म्हणजे जेव्हा घनाकृती तीन सेंटीमीटरची तुम्हाला दिलेली आहे आणि असं विचारलंय की किती एक अशी किती घनाकृती तुम्हाला मिळेल ज्याच्या एकही पृष्ठभाग रंगीत असणार नाही, त्यावेळेस फिक्स उत्तर असणार आहे एक, जो याच्या आतमध्ये आहे. तुमच्या सर्व पृष्ठ घनाकृतींच्या आतमध्ये असलेला जो घनाकृती आहे त्याच्या एकही पृष्ठभाग रंगीत असणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या सूत्रांचा वापर करून आपले प्रश्न सोडवायचे असतात. आता आपण पाहूया यावर आधारित एक शॉर्टकट थोडासा एखादा प्रश्न, याचा स्क्रीनशॉट काढायचा राहून गेला असेल तर तेवढा तुम्ही काढून घ्यायचा आहे. हे बघा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे पाच सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती संदर्भात. आता या घनाकृतीची बाजू तुम्हाला पाच सेंटीमीटर दिलेली आहे, फक्त आपण आहे त्या सूत्रांचा वापर करून या ठिकाणी प्रश्न सोडवणार आहोत. पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलाय बघा, तीन पृष्ठभाग रंगले आहेत असे किती लहान घन या ठिकाणी तयार होतील. तीन पृष्ठभाग रंगले आहेत, मग तीन पृष्ठभाग रंगले आहेत असे एकूण घनाकृती काढण्यासाठी सूत्र काय होतं, त्याच्यासाठी सूत्राची गरजच नाही. जे कोपऱ्या आहे त्यांच्या तीन पृष्ठांना रंग लागणार
तीन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे, तीन पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे मिळतात आपल्याला नेहमी 8. त्याच्यामुळे इथं कोणतंही कॅल्क्युलेशन आपल्याला सूत्र वापरायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर आपलं मिळतंय 8. फक्त दोनच पृष्ठभागांना रंग लागलेला आहे, असे किती लहान घन तयार होतील? म्हणजे आता या ठिकाणी दोन पृष्ठभाग रंगीत असलेले ठोकळे काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं होतं, दोन पृष्ठभाग दोन पृष्ठभाग रंगीत असणारे ठोकळे आपल्याला फक्त या कडांच्या बाजूने मिळतात आणि म्हणूनच आपलं त्याचं सूत्र होतं 12 × (n-2) रेस टू 1. म्हणजे या ठिकाणी आपण घातांक नाही घेतला तरी पण चालणार आहे. या ठिकाणी 12 आहे असे ते असे, त्यानंतर एन च्या जागेवर आपल्याला किंमत टाकायची आहे 5, आणि 5 ना 2 गेल्यानंतर त्याचा घातांक करायचा आहे. 12 × 5 ना 2 = 3. म्हणजे या ठिकाणी 12 × 3 करायचे, 12 × 3 = 36. म्हणजे या ठिकाणी असे 36 आपल्याला घनाकृती मिळणार आहे ज्याच्या फक्त दोनच पृष्ठांना रंग लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 1. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. फक्त एकच पृष्ठभाग रंगलेला आहे, असे किती घन ठोकळे आहेत? फक्त एकच पृष्ठभाग, आता एकच पृष्ठभाग रंगलेला आहे असे घनाकृती ठोकळे फक्त आपल्याला पृष्ठांच्या बाजूने मिळतात आणि म्हणूनच एक पृष्ठ रंगवलेला आहे, एक पृष्ठ रंगीत असणारा ठोकळा मिळवण्यासाठीचं सूत्र आपण सांगितलंय पृष्ठांच्या बाजूने, म्हणून त्याला (n-2) = (2). म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, 6 म्हणजे आपल्या पृष्ठांची संख्या आहे, (n-2) = (2). 6 च्या जागेवर 6, (n)च्या जागेवर 5 आणि (-2), आणि त्याचा घातांक दुसरा. 6 × 5 ना 2 = 3, त्याचा वर्ग. 6 × 3 चा वर्ग किती? 3 चा वर्ग 9, आणि म्हणूनच 9 × 6, 6 × 9 = 54. अशा पद्धतीनं एकच पृष्ठभाग रंगीत असलेले आपल्याला 54 ठोकळे या ठिकाणी मिळतील. कॅल्क्युलेशन लिहून घेऊ शकता किंवा नंतरही तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, एकही पृष्ठभागाला रंग लागलेला नाही, एकाही पृष्ठाला रंग लागणार नाही म्हणजे ते असणार आहे आपल्या या घनाकृतीच्या आतल्या भागामध्ये, आणि त्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचंय एकही रंगहीन ठोकळे असं आपण म्हणूया. रंगहीन ठोकळे, एकही पृष्ठभाग रंगीत नाही. (n-2)(3). म्हणजे या ठिकाणी एन मध्ये आपण एनच्या जागेवर घेणार आहोत, याची बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि त्यातनं वजा केले 2, त्याचा घातांक 5 ना 2 = 3 आणि 3 चा घातांक आहे. अशा पद्धतीने 3 चा घातांक 27. म्हणजे या ठिकाणी एकाही पृष्ठाला रंग लागणार नाही असे 27 ठोकळे या ठिकाणी तयार होतात. अशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला जे काही या अगोदर सूत्र दाखवलं होतं, चार्ट दाखवलेला होता, त्या चार्टचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सोडवता येऊ शकतात. त्या चार्टमध्ये दिलेल्या सगळ्या प्रश्नांचा वापर करून आपण रंगवलेल्या घनाकृती विषयीचे जे काही प्रश्न आहे ते व्यवस्थित सोडवू शकतो. आणि आता आपण बघणार आहोत, आपला पुढचा भाग, नवीन घटक जो आपला आजच्या दिवशी नियोजित होता, त्रिकोण आणि चौरस मोजणे. कुठे सर? पेन ड्राइव्ह बॅक येऊ का? मिशन आरंभ.
रेवेन्यू ओपन होते हैं। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला घटक आहे चौकोन, चौरस आणि त्रिकोण मोजणे। म्हणजे तुम्हाला दिलेल्या आकृतीतील एकूण चौरसांची संख्या, चौकोनांची संख्या किंवा त्रिकोणांची संख्या या ठिकाणी विचारली जाते। त्यासाठी सगळ्यांनी एकदा हातात एक वही आणि पेन घेऊन बसायचे, कारण ह्या ज्या युक्त्या आहेत त्या फक्त स्क्रीनशॉटने तुम्हाला समजणार नाही, त्यासाठी तुम्हाला कच्चं काम थोडंसं तुमच्या वहीमध्ये करून घ्यावं लागणार आहे। आणि त्यासाठी असलेलं महत्त्वाच्या ज्या काही ट्रिक्स आहेत चौकोन आणि चौरस या संदर्भातल्या आपण त्या या अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत। आता या ठिकाणी पहिलं तर आपल्याला चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय ही गोष्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे। चौकोन म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते, चौकोन म्हणजे अशी एक आकृती ज्याचे चार कोण आणि चार बाजू असतात, एवढंच नाही तर ती एक बंदिस्त आकृती पाहिजे। समजा आपण या ठिकाणी चार कोण चार बाजू देऊन अशा पद्धतीने एखादी आकृती काढली तर याला आपण चौकोन म्हणू शकतो। मात्र आपण चार बिंदू घेऊन ती आकृती बंदिस्त न करता अशी ओपन ठेवली तर तिला आपण चौरस म्हणू शकत नाही किंवा चौकोन म्हणू शकत नाही। म्हणजे चौकोनामध्ये तुम्हाला चार बाजू चार बिंदू असलेली एक बंदिस्त आकृती लागते आणि चौरस म्हणजे एक प्रकारचा चौकोनच आहे पण त्यामध्ये सर्व बाजू समान असतात, सर्व बाजूंची लांबी आणि त्यांची त्यांचे जे कोण आहेत ते देखील सर्व समान असतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला चौकोन आणि चौरसाचा पहिला फरक काय आहे तो समजला पाहिजे। चौरस म्हणजे सर्व बाजू समान असलेली आकृती आणि चौकोन म्हणजे त्याचे वेगवेगळ्या बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असू शकतात असं आपण गृहीत धरायचे। आता बघा, चौकोन मोजण्यासाठीची जी युक्ती आहे ती वेगळी आहे आणि चौरस मोजण्यासाठीची जी काही युक्ती आहे ती वेगळी आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपण चौकोन कशा पद्धतीने मोजायचे ते पाहूया। तर चौकोन चौकोन मोजण्यासाठी आपल्याला दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून आधी आडव्या थरावर किती सरळ भाग केलेले आहे चौरसाचे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे। या ठिकाणी आहे एक दोन तीन, तसेच उभे किती चौरसाचे भाग झालेले आहेत ते भाग लिहून घ्यायचे, एक दोन तीन आणि चार। आता चौकोन मोजायचे जर असतील तर आपल्याला या आडव्या थराची म्हणजे आडव्या थरामध्ये जेवढे काही तुम्हाला चौरस दाखवले जेवढे काही भाग झालेले आहेत त्यांची बेरीज करायची, एक अधिक दोन अधिक तीन यांची सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला। आणि ही बेरीज आहे एक दोन तीन आणि तीन तीन मिळवल्यानंतर उत्तर ते सहा। तशीच उभी बेरीज देखील आपल्याला या ठिकाणी करायची आहे, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर मिळते आपल्याला दहा। आता ह्या ज्या तुम्हाला आडवी बेरीज आणि उभी बेरीज मिळालेली आहे तर चौकोन काढण्यासाठी आडवी बेरीज सूत्र आहे ते महत्वाचं लिहून घ्यायचे, आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज। आता उभी बेरीज आणि आडवी बेरीज काय आली बरं, तर ती बेरीज पहिली आहे तुमची सहा आणि दुसरी बेरीज आली तुमची दहा। म्हणजे या ठिकाणी सहा गुणिले दहा केल्यानंतर उत्तर मिळते आपल्याला साठ। म्हणजे तुमच्या या ठिकाणी चौकोनांची संख्या आहे साठ। पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। चौकोन मोजण्यासाठी आडवी बेरीज आणि उभी बेरीज करायची आणि ज्या काही बेरजा तुमच्या येणार आहे त्या दोन संख्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे, फक्त या दोनच संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि म्हणजे आपल्याला मिळणार आहे चौकोनांची एकूण संख्या। स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचा भाग आपल्याला घ्यायचा आहे चौरस। आता ह्याच आकृतीच्या संदर्भात आपल्याला चौरस मोजायचा आहे तर चौरस मोजण्यासाठी देखील त्याच पद्धतीने आपल्याला आकृतीचे एकूण किती भाग झालेले आहे ते ठरवायचे किंवा पाहून लिहून घ्यायचे, एक दोन तीन, एक दोन तीन आणि चार। आता चौरस मोजण्यासाठीची युक्ती थोडीशी वेगळी आहे। चौरस
चौरस मोजण्यासाठी फक्त संख्या लिहून घेतल्यानंतर कोपऱ्यावर शेवटच्या ज्या दोन संख्या आहे त्या शेवटच्या शेवटच्या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी बघा, चार आणि तीन, म्हणून आपण चार आणि तीनचा गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा चार गुणिले तीन, त्यानंतर राहिलेली संख्या तीन गुणिले दोन, तीन गुणिले दोन, आणि राहिलं या ठिकाणी दोन गुणिले एक. खालच्या बाजूने वरती जायचे, उजव्या बाजूने डावीकडे यायचे, आणि जेव्हा संख्या संपतील आणि एखादी संख्या शिल्लक राहील तेव्हा ती संख्या आपल्याला सोडून द्यायची आहे. म्हणजे आता या ठिकाणी राहिलाय आपला दोन गुणिले एक. अशा पद्धतीने यांचा सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर चार त्रिक बारा, तीन दुणे सहा आणि बे एक बे, या सगळ्या अंकांची आपल्याला करायची आहे बेरीज. पुन्हा एकदा गफलत करू नका, दोन्ही युक्त्या मिक्सही करू नका. चौरस मोजण्यासाठी आपल्याला शेवटच्या शेवटच्या अंकांचा गुणाकार करायचा आहे, तो गुणाकार सेपरेट लिहायचा आहे आणि मग त्यांची बेरीज करायची. बघा, बारा आणि सहा अठरा आणि अठरा दोन वीस, म्हणजे या आकृतीमध्ये एकाच आकृतीमध्ये तुम्हाला चौरस मिळवायचे आहेत आणि त्याच आकृतीमध्ये चौकोनही मिळवायचे आहेत. तर त्या चौरसांची आणि चौकोनांची संख्या आपण वेगवेगळ्या युक्तीने काढायची आहे. फक्त चौकोन मोजण्यासाठी आडवी आणि उभी बेरीज घ्यायची आणि चौरस मोजण्यासाठी शेवटच्या शेवटच्या अंकांचा गुणाकार करून आणि मग त्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट पटकन काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता पुढची आकृती त्याच पद्धतीची आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्या युक्तीचा वापर करायचा आहे. प्रश्न आहे, आकृतीतील चौरस मोजा. आता आकृतीतील चौरस मोजा, चौकोनही मोजू शकतो आपण, पण चौरस मोजण्यासाठीच या ठिकाणी लेयर तुम्हाला थोडेसे जास्त दिल्यामुळे चौरस आपण या ठिकाणी मोजून पाहूयात. तर चौरस मोजण्यासाठी पुन्हा काय सूत्र आहे, चौरस संख्या लिहून घ्यायची. चौरसाची जे काही तुम्हाला दिलेली आकृती, आयताकृती असो किंवा चौकोन असो, त्याचे केलेले एकूण चौरसाकृती भाग, या ठिकाणी चौरसाकृती भाग आहे एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच आणि सहा, असे टोटल सहा या ठिकाणी उभे भाग आहे. इकडे आडवे चार भाग झालेले आहेत. आता त्या शेवटच्या शेवटचा, कारण चौरस मोजायचे आहे म्हणून शेवटच्या शेवटच्या अंकांचा गुणाकार, सहा आणि चारचा गुणाकार करायचा आहे, तीन आणि पाचचा गुणाकार करायचा आहे. बघा, सहा गुणिले चार, पाच गुणिले तीन, चार गुणिले दोन आणि तीन गुणिले एक. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल, मॅडम आपला दोन बाकी राहिलाय, तर जो काही शिल्लक राहिला तो मात्र आता आपल्याला काउंटिंग मध्ये घ्यायचा नाही. फक्त ज्या संख्यांच्या जोड्या तयार झाल्या आणि एकच जर शिल्लक राहिला असेल तर मात्र तो आपल्याला काउंटिंग मध्ये घ्यायचा आहे. मात्र दोन या ठिकाणी जो खालचा शिल्लक राहिलाय तो आता आपण या ठिकाणी घेणार नाही. सहा चोक, सहा चोक किती, चोवीस, त्यानंतर पाच त्रिक पंधरा, चार दोन्ही आठ आणि तीन एक तीन, या सगळ्या अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. चार पाच नऊ, नऊ आठ किती झाले, नऊ आठ झाले या ठिकाणी. सतरा अठरा एकोणीस आणि वीस, हातचा गेले दोन, दोन दोन चार आणि एक पाच, या ठिकाणी अशा पद्धतीनं पन्नास चौरस या ठिकाणी तयार होतात. म्हणजे चौरस मोजण्यासाठी शेवटच्या शेवटच्या अंकांचा गुणाकार आणि मग त्यांची बेरीज. स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या. अतिशय सोपी युक्ती आहे चौरस आणि चौकोन मोजण्यासाठी आणि त्या सर्व युक्त्यांचा वापर करून आपण सगळे प्रश्न अटेंड करायचे आहेत. आता बघा, थोडासा वेगळा प्रश्न, जेव्हा आपल्याला वेगळी आकृती येते त्यावेळेस आपण थोडस कन्फ्यूज होतो, पण आपण त्या आकृतींना पाहून कन्फ्यूज न होता त्या आकृतीचं थोडस डिसेक्शन करायचं, म्हणजे त्याचे छोटे छोटे भाग करायचे आणि मग आपल्याला त्या आकृतीतल्या सूत्रांचा वापर कशा पद्धतीने त्या आकृतीमध्ये करायचंय ते आपल्याला लक्षात येईल. आता आपण थोडा वेळ ही आकृती इथे आतला चौकोन नाही असं आपण समजूया, फक्त बाहेरचा हा मोठा चौरस तुम्हाला दिलेला आहे तोच चौरस या ठिकाणी आहे असं जर आपण गृहित धरलं तर काय होणार आहे. बघा, या ठिकाणी एकच चौरस आहे असं आपण समजलं तर आपल्या युक्तीचा वापर या ठिकाणी आपण सरळ सरळ करू शकतो. असा चौरस आहे, आतला चौरस या ठिकाणी नाही असं आपण समजलं तर आकृतीचा एक दोन आणि या ठिकाणी पुन्हा एक आणि दोन असे दोन भाग झाले आणि मग चौरसाची युक्ती आपण जर या ठिकाणी वापरली काय वापरायची आहे, कडेच्या कडेच्या अंकांचा गुणाकार. तो गुणाकार काय येतोय, बे दुणे चार,
दोन गुणिले दोन चार, आणि राहिला फक्त एक। हा एक जसा जसा आपण या ठिकाणी घेतला म्हणजे चौरसांची संख्या मिळाली तुम्हाला पाच। या आकृतीच्या संदर्भात जेव्हा आतल्या भागामध्ये तुम्हाला चौरस दाखवलेला नाहीये त्यावेळेस या आकृतीच्या संदर्भात तुमचे चौरस येतात पाच। कोणते पाच येतात ते बघा बरं। आपण जर त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा एक, त्यानंतर या ठिकाणी दुसरा तयार झालेला हा एक चौरस, हा तिसरा आणि हा असलेला चौथा चौरस तयार झाला, आणि संपूर्ण हा जो मोठा चौरस आहे हा पाचवा चौरस तयार झालेला आहे। म्हणजे फक्त एकाच आकृतीचा जर आपण विचार केला तर पाच चौरस या ठिकाणी तयार होतात। आता आपण बाहेरची राहिलेला जो मोठा चौरस आहे तो थोडा वेळ बाजूला काढून ठेवूया आणि फक्त आतल्या चौरसाचा विचार केला तर सेम याच पद्धतीने आपण या आकृतीचा एक दोन आणि या ठिकाणी पुन्हा एक आणि दोन त्याच पद्धतीने गुणाकार केला तर त्याचेही आपल्याला किती चौरस मिळतात पाच चौरस मिळतात। म्हणजे आता सरळ सरळ एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायची, लक्षात ठेवायची चांगली, की जर तुम्हाला आकृतीमध्ये एक चौरस दिला आणि त्या चौरसामध्ये बेरजेचं साईन असलेली अशी एक आकृती दिली तर सरळ सरळ आपण कोणतंही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट ह्या आकृतीसाठी किती चौरस गृहित धरायचे तर पाच चौरस गृहित धरायचे। म्हणजेच या बाहेरच्या चौरसा संदर्भात तुमचे चौरस आहेत पाच आणि आतल्या चौरसा संदर्भात तुमचे पुन्हा पुढचे पाच, म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये पाच अधिक पाच असे किती दहा चौरस या ठिकाणी तयार झालेले आहेत। आणि तेच आपल्याला अशाच क्लिष्ट आकृत्या एकत्र देऊन आपल्याला कन्फ्यूज करतात। हे बघा सेम ह्याच पद्धतीची आकृती, इथं आपण सुट्टी घेतली तीच आकृती एकात एक दोन चौरस दिले आणि आता सेम तिसरे तीन चौरस या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे चौरस आकृतीचे एका एक दोन आणि तीन। मग आता जर आपण सूत्र वापरत बसलो तर आपला वेळ वाया जाणार आहे। मग स्कॉलरशिपमध्ये आपल्याला कमीत कमी वेळात या सगळ्या प्रश्नांना सोडवायचं जर असेल तर अशा युक्त्या ज्या आपण आकृत्या एकत्र करून कन्फ्यूज न होता त्यांचे सुटे सुटे भाग करायचे, जरा त्यांची कल्पना तर्कशक्तीने करून आपण जर विचार केला एका चौरसासाठीचे पाच, दुसऱ्यासाठीचे पाच आणि तिसऱ्या चौरसासाठीचे पाच, असे पाच पाच आणि पाच पाच असे पंधरा चौरस आपल्याला डायरेक्ट आपण या तीन चौरसावरनं निरीक्षणावरनं ठरवू शकतो। फक्त लक्षात काय ठेवायचंय चौरस आणि चौरसामध्ये बेरजेचं चिन्ह असलेली आकृती, या एका आकृतीसाठी पाच चौरस तयार होतात। म्हणून या तीन चौरसांसाठी पाच अधिक पाच अधिक पाच असे पंधरा चौरस या ठिकाणी तयार होतील। प्रश्न चौरसांसंदर्भातला आहे, आपण पुन्हा एकदा लक्षात घ्यायचे ही आकृती फक्त चौरसांसंदर्भातल्या युक्तीसाठीची आहे। स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या। बघा तीच आकृती आता आणखी तुम्हाला कन्फ्यूज करणारी दिलेली आहे, मात्र आता पुन्हा आपण कन्फ्यूज न होता थोडस विचार करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला आतल्या भागामध्ये जे चौरस दिलेले आहे ते त्या ठिकाणी नाही असं आपण विचार करूया, आणि ते चौरस नाहीये म्हणजे आपल्याला आतल्या भागामध्ये असलेले जे चौरस आहे ते थोडा वेळ विसरून जायचंय। या ठिकाणी आतल्या भागामध्ये ह्या ज्या रेषा दिल्या आहेत तुम्हाला त्या नाहीये असं आपण थोडा वेळ समजूया। हे बघा या पद्धतीने सेम हीच आकृती या ठिकाणी मी तुम्हाला काढली काढून दाखवली, फक्त आतले हे छोटे छोटे जे चौरस आहेत ते थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया। आणि आपल्याला ह्याच चौरस जर अशी आकृती दिली तर आपल्याला सूत्र माहिती आहे की दिलेल्या चौरसाचे अगोदर काय करायचे, आडवे भाग किती आहे उभे भाग किती आहे याच्यावरून आपण आपली पुढची चौरसांची संख्या ठरवू शकतो। बघा एक दोन तीन चार, आणि चौरस काढायचे आहे म्हणजे काय करायचे तुम्हाला कडे कडेच्या संख्यांचा शेवटच्या शेवटच्या संख्यांचा गुणाकार घ्यायचाय। तीन आणि तीनचा गुणाकार, दोन आणि दोनचा गुणाकार राहिला, एक हा सेपरेट घ्यायचाय। म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचंय, पहिले घ्यायचे चार गुणिले चार, चार चौक सोळा, तीन गुणिले तीन, तीन त्रिक नऊ, दोन गुणिले दोन, वेदने चार, आणि राहिला हा एक जसाचा तसा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आणि या सर्व संख्यांची बेरीज सोळा नऊ पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस। या ठिकाणी फक्त एवढीच आकृती तुम्हाला दिली असती तर चौरसांची संख्या झाली असती तीस।
मात्र आपल्याला या ठिकाणी फक्त एवढीच आकृती दिली का तर नाही, त्यांनी पुढे काय केलंय पूर्ण ह्या चौरसामध्ये छोटे छोटे या ठिकाणी चौरस पुन्हा या ठिकाणी असा टाकलाय. आणि या अगोदर आपण युक्ती पाहिली की एक चौरस, आता फक्त एवढ्याच चौरसाचा विचार करूया आपण. एक चौरस तुम्हाला दिलाय आणि त्या चौरसामध्ये मगाशी चौरसांची संख्या आपली आली होती 30. आणि आता आपल्याला फक्त ह्या बाहेरच्या म्हणजे आतल्या असलेल्या चौरसांचा हिशोब या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं बाहेरची चौरसांची संख्या आपण घेतली 30. आणि आता आपल्याला तीच आकृती मगाशी आपण जी युक्तीप्रमाणे पाहिली की चौरसामध्ये पुन्हा दुसरा चौरस दाखवलाय आणि चौरसामध्ये पुन्हा दुसरा चौरस दाखवल्यानंतर बघा हा एक चौरस फक्त आपण या ठिकाणी मानायचा आहे. त्याच्यामध्ये हे आहे बेरजेचं साईन. हे बाहेरच्या संदर्भात आपण घेतलंय पण आता ह्या चौरसा संदर्भात आपल्याला फक्त काय करायचंय, याचा एका बेरजेचं साईनचा विचार करायचाय, अधिक चिन्हाचा विचार करायचाय. आणि अशा आकृती संदर्भात आपण मग अशी युक्ती पाहिली एक चौरस आणि त्याच्यात बेरजेचं साईन असेल तर त्याच्यासाठी आपण किती चौरस गृहित धरतो, तर 5. पहिली संख्या आपली पहिल्या युक्तीप्रमाणे आली 30 चौरस. आणि त्यानंतर आता हा आतला एक चौरस, हा दुसरा, तिसरा आणि चौथा असे चौरसात बेरीज, चौरसात बेरीज, चौरसात बेरीज आणि चौरसात बेरीज असलेले चिन्ह आपल्याला या ठिकाणी दाखवले. म्हणजेच आपल्याला काय करायचे, ह्या चौरसासाठी संख्या घ्यायची आहे 5, दुसऱ्या चौरसा संदर्भात संख्या येईल 5, तसंच या चौरसा संदर्भात देखील पुढचं चौरस येईल 5 आणि इकडचे आहेत 5, असे 5 चौक 20 चौरस या ठिकाणी आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी आकृती त्यांनी दोन पद्धतीच्या युक्त्या आपल्याला एकाच वेळेस वापराव्या लागल्या. एक एक सुटे भाग असलेले आडवे आणि उभे लेअर असलेल्या चौरसाची युक्ती आणि दुसरी चौरसामध्ये बेरजेचं साईन असलेली दुसरी युक्ती. आणि अशा टोटल 30 आणि 20 चौरसांची संख्या झाली 50. म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची एकूण संख्या आहे 50. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. हे बघा आता पुढची आकृती पुन्हा याच पद्धतीची आहे. फक्त आपण आकृत्या ज्या तुम्हाला दिलेल्या आहे त्या फक्त थोड्याशा वेगवेगळ्या त्याचे तुकडे तुकडे करून आपल्याला त्याचं निरीक्षण करायचंय. आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आकृतीचे चौरस तुम्हाला मोजायला सांगितले. आपण फक्त एवढ्या भागातल्या ह्या चौरस आकृती म्हणजे आयताकृतीचा जर विचार केला तर युक्ती वापरायची आहे चौरस मोजण्यासाठीची. 1, 2 असे भाग झाले आडवे आणि उभे भाग आहे 1, 2 आणि 3. मग चौरसाची युक्ती आपण या ठिकाणी जर वापरली की एकूण चौरसांची संख्या म्हणजे काय, 2 आणि 3 चा गुणाकार 1 आणि 2 चा गुणाकार. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, 3 गुणिले 2 म्हणजे 3 दुणे 6 आणि त्या ठिकाणी पुन्हा 2 गुणिले 1 ही पहिली युक्ती आपण वापरली. 2 1 2 म्हणजे टोटल चौरसांची संख्या झाली 8. फक्त या आकृतीच्या संदर्भात चौरसांची संख्या झाली 8. आता राहिलं काय, कारण आकृतीमध्ये बाहेर पण चौरस दाखवले आहेत, मग आता हे चौरस देखील आपले मिळवायचे बाकी आहेत. मग ते चौरस कोणते ते बघूया. या ठिकाणी असलेला हा चौरस एक वर्ष मिळवायचा 1, 2, 3, 4 असे सेपरेट असलेले चौरस देखील आपल्याला याच्यामध्ये मिळवायचे 4 चौरस. आणि अजूनही आता एक गोष्ट आपली राहून गेली काउंट करायची, तर ती कोणती बघा, कारण आकृती फक्त आपण उभी गृहित धरली आहे त्यामध्ये असलेल्या या तिरप्या रेषांचा आपण चुकूनही विचार केलेला नाही. म्हणजे आपल्याकडे असलेला हा जो पतंगाकृती चौरस तुम्हाला दिसतोय हा आपल्या काउंटिंग मध्ये येणं बाकी आहे. दिसतोय सगळ्यांना, असा हा या ठिकाणी आपण काउंट केलेला नाही, तो देखील चौरस आपल्याला या ठिकाणी मिळवावा लागणार आहे. म्हणजे 8 आणि 4 12 आणि 1 13 असे टोटल 13 चौरस या ठिकाणी तुम्हाला मिळतील. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आकृती संदर्भात आपण आधी फक्त या उभ्या चौर 2 बाय 3 चा विचार केला आणि चौरसांची संख्या काढली. राहिलेले चौरस 1, 2, 3, 4 ते वेगळे मोजले आणि नंतर फक्त राहिलेला हा पतंगाकृती चौरस त्याच्या मिळवला. अशा पद्धतीने चौरस मिळाले आपल्याला 13.
आता पुढची आकृती आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्रिकोण मोजा. आता या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण आकृती मोजायला सांगितलंय. आता या आकृती संदर्भात आपण थोडासा वेगळा फॉर्म्युला वापरायचा आहे, थोडी वेगळी युक्ती वापरायची आहे. तर ती युक्ती काय आहे ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त एकाच आयताकृतीचा आपण विचार करायचा आणि एका आयताकृतीमध्ये जर तुम्हाला कर्णाच्या बाजूने हे आयत जोडलेले आहेत असं दाखवलं तर यासाठीची युक्ती आहे त्रिकोण मोजण्यासाठी एकूण त्रिकोणाकृती भाग. एक, दोन, तीन, चार, एकूण त्रिकोणाकृती भाग किती झाले त्याच्या दुप्पट करायचा. किती भाग झाले ते एकूण? तर चार, आणि चार दोने आठ. म्हणजे या त्रिकोणाकृतीमध्ये फक्त एवढ्याच आयताकृतीमध्ये त्रिकोणाचे झालेले भाग आहेत आठ. आता ते कसं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल डायरेक्ट सूत्र कसं बरं वापरायचं. तर आपल्याला सरळ सरळ दिसतंय एक, दोन, तीन, चार हे त्रिकोण तर आहेतच. म्हणजे हे चार त्रिकोण आपल्याला सरळ सरळ दिसतात, छोटे त्रिकोण आहेत. मात्र नंतर होणारे आणखी चार त्रिकोण कोणते? तर आपण समजा बेस हा पकडला, या ठिकाणी हा बेस पकडला तर हे दोन चौरस त्रिकोण एकत्र करून हा एक चौरस तयार त्रिकोण तयार होणार आहे. नंतर इकडचा बेस पकडला तर दोन त्रिकोण एकत्र येऊन दुसरा त्रिकोण तयार होणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक दोन दोन त्रिकोण एकत्र, पहिला दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा चौथा आणि पहिला चौथा, असे चार चौरस देखील या ठिकाणी मिळणार होते. मग एवढी सगळी क्रिया करण्यापेक्षा आपण डायरेक्ट सूत्र वापरायचे. आयतामध्ये कर्णाच्या बाजूने जोडलेल्या रेषा जर असतील आणि त्रिकोण तयार झालेले असतील तर त्रिकोणांचे भाग पहिल्यांदा लिहायचे आणि त्याच्या दुप्पट करायचं. भाग, एकूण भाग, एकूण भाग त्याला गुणिले दोन, त्याची दुप्पट करायची. म्हणून उत्तर येते आठ. आता ह्या आकृती संदर्भात त्रिकोण होणार आहे तुमचे आठ, इथे त्रिकोण होणार आहे तुमचे आठ, तसंच ह्या आकृतीमध्ये देखील त्रिकोण होणार आहेत आठ. असे टोटल आठ त्रिक 24, 8 × 3 24 त्रिकोण या ठिकाणी तयार झाले. मात्र अजूनही काही राहिलंय आपलं, तर ते काय राहिलंय ते आपण पाहूयात. या आकृतीमध्ये हा वरचा शिरोबिंदू आपण जर गृहीत धरला आणि हा पाया गृहीत धरला तर हे बघा असा एक त्रिकोण आपला या ठिकाणी तयार होतोय. त्याचं तोंड खाली आहे, पाया खाली आहे. आणि समजा तो त्रिकोण उलटा केला तर वरती पाया असलेला आणि खाली हा तुमचा अपेक्स असलेला दुसरा त्रिकोण आपल्याला मिळतोय. असे दोन त्रिकोण, तसंच आता तिकडे तोंडा उजव्या बाजूला तोंड असलेलं एक त्रिकोण हा अपेक्स आहे असं गृहीत धरलं आणि पाया तिकडचा आहे हा झाला तिसरा त्रिकोण. आणि तसंच इकडच्या बाजूने एक पाया आहे आणि या ठिकाणी हा त्याचा शिरोबिंदू आहे. असे शिरोबिंदू असलेला हा पाया आणि हा शिरोबिंदू असलेला चौथा त्रिकोण आपल्याला मिळतोय. असे टोटल एक, दोन ह्या त्रिकोणांचे, पुन्हा हे हा एक आणि हा एक, असे दोन, हे दोन आणि हे दोन, असे चार त्रिकोण आपल्याला, ज्याचं तोंड वरती आहे, एकाचं तोंड खाली आहे, याचं तोंड उजवीकडे, याचं डावीकडे, असे चार त्रिकोण आपले या ठिकाणी आपण मिळवायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे 28 त्रिकोण. सगळ्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे कारण ही युक्ती महत्वाची आहे. फक्त सुट्टा भाग केलाय आपण तिचा. चार त्रिकोण मिळाले, चारच्या दुप्पट आठ, आणि म्हणून हे आठ 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 तीन वेळा, तीन वेळा घेतल्यानंतर राहिलेले फक्त दोन त्रिकोण एकत्र केल्यानंतर, दोन आयत एकत्र केल्यानंतर तयार झालेले त्रिकोण त्याच्यात मिळवले. हा अतिशय सोपा भाग आहे पुढचा. त्रिकोणाकृतीचे पायाच्या बाजूने तयार झालेले विविध भाग आपल्याला विचारात घ्यायचे. या ठिकाणी एका शिरोबिंदू मधून, म्हणजे त्या अपेक्स मधनं ज्या काही सरळ रेषा तुमच्या पायावर आहेत त्रिकोणाच्या, त्याचे झालेले भाग आपण पाहणार आहोत एक, दोन आणि तीन. फक्त काय करायचे आपण, त्रिकोणाचे पायाचे झालेले भाग आणि या सगळ्या भागांची फक्त करायची आहे बेरीज. एक अधिक दोन अधिक तीन, म्हणजे टोटल तयार झालेले त्रिकोणांची संख्या एक, दोन आणि तीन किती बेरीज होईल? तर सहा. अतिशय सोपी युक्ती आहे. ज्यावेळेस एका शिरोबिंदू मधनं तुम्हाला त्रिकोणांचे समान पायावर पडलेले अशा रेषा दाखवून भाग केलेले असतील तर डायरेक्ट त्यांचे भाग झालेले भाग त्यांची बेरीज करायची आणि बेरीज करून जी संख्या येईल ती म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या असेल. सेम तीच युक्ती आपल्याला
पुढच्या त्रिकोणा संदर्भात वापरायची. हे बघा त्रिकोणाचे झालेले भाग 1, 2, 3, 4 आणि 5. आता 5 त्रिकोणांचे या एका त्रिकोणाचे 5 समान पायाचे भाग झालेले आहेत, म्हणून 5 संख्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. आता ह्या संदर्भात आपण डायरेक्ट बेरीज केली तरी उत्तर येणार आहे. मात्र आता आणखी एक युक्ती तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपल्याला 1 पासून असलेल्या काही संख्यांची बेरीज करायची असेल, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 6 7 8 अशा सगळ्या संख्या असतील, तर एक युक्ती आपण वापरायची. तर ती काय? तर शेवटचा अंक घ्यायचा. कोणता अंक आहे? हा 5. तर 5 नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती? तर ती आहे 6. आता ही युक्ती आहे आपण शॉर्टकट बेरीज कशी करायची त्या संदर्भात. शेवटचा अंक होता 5, म्हणून आपण घेतला क्रमाने येणारा 6 आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर त्याचा निम्न करायचा. 5 चक 30 ला भागायचे 2 ने, भाग द्यायचे 2 1 2 आणि 2 15 30, म्हणजे 15 2 30, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 15. पहा बरं टॅली करून, आपल्या या सर्व अंकांचे बेरीज 15 येते का? पहा 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10, आणि त्याच्यात 5 मिळवले, उत्तर येत आहे 15. मग एवढी सगळी बेरीज करत बसण्यापेक्षा सरळ सूत्र काय वापरलं आपण? जो शेवटचा अंक आहे त्याच्या पुढचा क्रमाने येणारा अंक आपण घ्यायचा, त्या दोघांचा गुणाकार आणि त्याच्या निम्न करायचे. 5 चक 30 आणि 30 चे निम्न 15. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय सगळ्यांनी. हा, आता इथं काय आपलं उत्तर तयार झालेलं नाही, कारण आपलं काही काम बाकी आहे. फक्त या खालच्या भागामध्ये तयार झालेले 15 त्रिकोण आपण या ठिकाणी गृहीत धरले. मात्र आपल्याला आता पुन्हा या ठिकाणी एक रेषा मारल्यानंतर हा भाग पण तयार झालाय, म्हणजे हा एक त्रिकोण त्या ठिकाणी आपल्याला काउंट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा वरती एक पुन्हा पायासारखा दुसरा भाग केलाय आणि या ठिकाणी देखील 1 आणि 2 भाग झाले. आता पुन्हा आपल्याला 1 अधिक 2 यांची बेरीजही करणं गरजेचं आहे आणि 1 अधिक 2 ची बेरीज येते 3. मग ही बेरीज सुद्धा आपल्याला याच्यात मिळवायची. अशा पद्धतीनं 15 ने 16 17 18 आणि 19 त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. ह्याच आकृतीचा युक्तीचा वापर करून आपल्याला पुढची आकृती थोडीशी वेगळी दिली, म्हणून आपण त्या आकृतीमध्ये फक्त सुटे सुटे भाग करून युक्तीचा वापर केलेला आहे. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. आता हा प्रकार सुद्धा तसाच आहे जसा मगाशी पाहिला. एकूण त्रिकोणाकृतीचे झालेले भाग पायाच्या बाजूने एकूण दिलेले त्रिकोणाचे किती भाग झाले ते आधी पाहून घ्यायचं. आता भाग किती झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सगळीकडे 6 6 भाग झाले, फक्त हा आकार मोठा छोटा 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 करत असे टोटल सगळीकडे 6 भाग झाले. मात्र त्याचे लेयर किती झालेले बघा, पहिला दुसरा तिसरा आणि चौथा, म्हणजे तुम्हाला 4 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण काउंट करावे लागणार आहे. आता मग अशी जी युक्ती आपण वापरली त्या युक्तीचा या ठिकाणी आपण वापर करूया. सगळ्यांचे बेरजा करत बसण्यापेक्षा आपण फक्त काय घेणार आहे? शेवटची संख्या. तर शेवटची संख्या किती होती? 6. म्हणजे त्यानंतरची येणारी संख्या कोणती? क्रमाने येणारी 7. आणि या दोघींचा गुणाकाराचा निम्न करायचे. 7 चक 42. या ठिकाणी तुमचा गुणाकार आलाय 42 आणि त्याचा निम्न म्हणजे 21 जुने 42. म्हणजे या ठिकाणी 1 ते 6 या अंकांची बेरीज येणार आहे तुमची 21. मग पहिल्या लेअरचे तुमचे 21 त्रिकोण, दुसरे आहे 21, तिसरे 21 आणि चौथे 21, असे 4 ठिकाणी 21 21 21 त्रिकोण आपल्याला मिळतात. म्हणून 21 चोक आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. 21 चोक तयार होणार आहे 84 त्रिकोण. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तरही मिळालंय, आपल्याला त्रिकोण आकृती तयार होणार आहेत एकूण 84. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आता ही आकृती देखील त्याच पद्धतीची आहे, फक्त थोडस तुम्हाला त्यांनी कन्फ्यूज करायला पुन्हा थोडीशी क्लिष्ट आकृती या ठिकाणी दिलेली आहे. तरीही आपण त्याच युक्तीचा वापर करून कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा ते बघा. आकृतीचे पायाचे झालेले भाग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या ठिकाणी 9 भाग झालेले आहेत. तसेच खाली देखील तसेच भाग झालेले, म्हणजे आपण दरवेळेस ह्या वरच्या त्रिकोणाला सोडून जर दिलं तर या ठिकाणी टोटल भाग झालेले आहेत 7. तसंच या ठिकाणी काउंट केलं तर या ठिकाणी भाग आहेत 5.
एक दोन तीन आणि या ठिकाणी फक्त त्रिकोण आहे एक. म्हणून आपण प्रत्येक लेयर मध्ये असलेल्या त्रिकोणाकृतींची संख्या काउंट करणार आहोत. पुन्हा युक्ती तीच वापरायची, सगळ्या संख्यांची बेरीज न करता शेवटचा अंक आपण या ठिकाणी घेऊया 9. 9 नंतर येणारी क्रमाने संख्या आहे 10 आणि त्याच्या निम्न करायचे त्रिकोणांची संख्या. 9 10 90 आणि त्याला छेद 2 म्हणजे त्याचे निम्न करायचे. उत्तर येत आहे 45. एका आकृती संदर्भात आहे 45. त्यानंतर पुढचे आहे 7. 7 नंतर येणारी संख्या आहे 8. त्यासाठी 54. त्याच्या निम्न आपल्याला करायचे 2 2 2 2 4 आणि 2 7 14 म्हणजे उत्तर येते 27 त्रिकोण. त्यानंतर पुढच्या लेयर साठी 5 गुणिले 6 या दोन्हींचा गुणाकार 5 6 30. त्याच्या निम्न करायचे 2 2 2 15 30 म्हणजे उत्तर येते 15. ही शॉर्टकट युक्ती वापरायची तुम्हाला. इथं पटकन लक्षात घ्यायचे की प्रत्येक वेळी सगळ्या अंकांची बेरीज न करता आपल्या शॉर्टकट उत्तर काढण्यासाठी ही युक्ती वापरतोय आपण. शेवटचा अंक घेऊन त्याचा क्रमवार पुढचा अंक त्याच्या निम्न करायचे. त्यानंतर इथे 3 गुणिले 3 नंतर येणारा अंक आहे 4. 3 2 12 आणि 12 च्या निम्न उत्तर येते 2 6 12 म्हणजे 6 त्रिकोण. त्यानंतर राहिलेला फक्त एक त्रिकोण, तिथे कोणतेही काउंटिंग करायची आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने आपल्या सर्व त्रिकोणांची संख्या एकाच युक्तीचा वापर करून वेगवेगळ्या लेयर मध्ये काढून घ्यावा लागलाय. या सगळ्यांची बेरीज बघा 5 7 12 12 5 17 आणि पुन्हा त्यामध्ये मिळवले आपण 6 17 6 झाले 18 19 20 21 22 23 आणि हे झाले 24. 7 2 6 7 8 9 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल मिळाली आहे 94 त्रिकोण. म्हणजे कितीही आकृती तुम्हाला क्लिष्ट करून दाखवली, वेगवेगळ्या आकृत्या एकत्र करून दाखवल्या, तरी सुद्धा आपल्याला आपल्या युक्त्या आपल्या पद्धतीने वापरून आपलं उत्तर काढायचं आहे. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचे सगळ्यांनी. आता हा थोडासा वेगळा प्रकार आहे. एक फक्त आकृतीचा आपण विचार करूया. त्रिकोणात एक त्रिकोण आणि पुन्हा दुसरा त्रिकोण दिलाय. फक्त एका त्रिकोणामध्ये एक त्रिकोण असतानाची आकृती आपण बघूया. समजा हा एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुसरा त्रिकोण दिलाय, तर सरळ सरळ आपण काउंटिंग जर केलं तर हा 1 2 3 आणि 4 हे 4 छोटे त्रिकोण आपल्याला मिळतात आणि राहिलेला हा सगळ्यात बाहेरचा मोठा त्रिकोण. म्हणजे त्रिकोणात त्रिकोण जर असेल तर आपण 5 त्रिकोण गृहीत धरतो. कोणते? तर 4 छोटे आणि प्लस हा सगळ्यात मोठा, असे आपल्याला 5 त्रिकोण गृहीत धरायचे असतात. आणि म्हणून याच सूत्राचा वापर करून आपण ह्या प्रश्नासाठी डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते पाहूया. युक्ती काय ध्यानात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी, की त्रिकोणात एक त्रिकोण जर असेल तर त्याचे आपल्याला घ्यायचे आहेत 4 त्रिकोण. आता हा मोठा त्रिकोण आहे असं आपण गृहित धरूया, त्याच्यातला हा छोटा त्रिकोण, त्याच्यासाठी घेतले आपण 4 त्रिकोण आणि या त्रिकोणामध्ये पुन्हा दुसरा त्रिकोण म्हणजे त्याचे घेतले पुन्हा 4 आणि राहिलेले हा सगळ्यात मोठा जो तुमचा त्रिकोण होता जो आपण या ठिकाणी काउंट केला 4 ह्या छोट्यासाठीचे, आणि हा जो एक त्रिकोण आपण काउंट करणार आहोत हा आहे आपला सगळ्यात मोठा, जो सगळ्यात बाहेरच्या लेयरला तुम्हाला दाखवलेला आहे तो त्रिकोण. असे 4 4 8 आणि 1 9 त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला मिळतात. पुन्हा एकदा बघा, बाहेरचा 1 2 3 4 म्हणजे त्रिकोणात एक त्रिकोण असेल तर त्याचे 4, पुन्हा ह्या त्रिकोणामध्ये छोटा त्रिकोण 1 2 3 4 असे 4 4 आपण सेपरेट घ्यायचे एक त्रिकोणासाठी. दुसरा त्रिकोण असेल तर पुन्हा 4 आणि सगळ्यात शेवटचा बाहेरचा जो त्रिकोण आहे त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट एक काउंट करायचे, तो सगळ्यात शेवटी करायचा आहे. आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. बघा, एका त्रिकोणामध्ये पहिला त्रिकोण गृहित धरला तर ह्या त्रिकोणासाठीचे 4, पुन्हा दुसऱ्या त्रिकोणासाठीचे 4 त्रिकोण आणि आत पुन्हा एक छोटा त्रिकोण तुम्हाला दाखवलाय, असे 4 त्रिकोण. आणि सगळ्यात शेवटचा हा जो मोठा त्रिकोण आहे तो आपण काउंट करणं सगळ्यात शेवटी ठेवायचे 4 4 4 आणि त्याच्या शेवटी मिळवायचे आपला बाहेरचा त्रिकोण 4 3 12 आणि शेवटचा आला तुमचा 13 त्रिकोण. म्हणजे युक्ती काय वापरायची, त्रिकोणात एक छोटा त्रिकोण, त्याच्यासाठीचे 4
त्रिकोण आपण गृहित धरायचे. प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करून आपला वेळ वाया न घालवता त्रिकोणा त्रिकोण असेल तर चार त्रिकोण धरायचे आणि एक शेवटचा जो बाहेरचा त्रिकोण आहे त्याच्यासाठी एक काउंट करायला विसरायचं नाही. सगळ्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा त्याच प्रकारचा पुन्हा पुढचं थोडस तशाच प्रकारची आकृती आली आणि त्यामध्ये फक्त रेषा ऍड केलेल्या आहे. रेषा ऍड केल्या म्हणून पुन्हा आकृती बदलते आणि आपण पुन्हा कन्फ्युज होतो. तसं काहीही न करता थोड्या वेळ या रेषा नाही असं आपण समजूया. रेषा नाही असं आपण जर समजलं तर बघा पहिल्या पद्धतीचीच आकृती तयार झाली. त्रिकोणात त्रिकोण, त्रिकोणात त्रिकोण असल्यावर आपण किती घेतोय त्रिकोणाची संख्या चार आणि बाहेरच्या त्रिकोणासाठी घेतोय एक. इथपर्यंत आपल्याला माहिती की आपण त्रिकोणात त्रिकोण आहे म्हणून घेतले चार त्रिकोण, एक बाहेरचा त्रिकोण घेतला एक. पण आता वरच्या शिरोबिंदू मधून तुमच्या खालच्या त्रिकोणाच्या पायावर एक रेषा टाकल्यामुळे या त्रिकोणाचे पुन्हा दोन भाग झाले एक आणि दोन, तसंच एक दोन आणि या ठिकाणी सुद्धा एक आणि दोन. असे एका त्रिकोणाचे दोन 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 असे किती भाग झाले सहा भाग झाले. म्हणजे पुन्हा नवीन सहा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी मिळाले. लक्षात येत आहे आत त्रिकोणात त्रिकोण होते चार घेतला, मोठा त्रिकोण होता एक घेतला आणि पुन्हा या रेषामुळे तयार झालेले दोन चार आणि हे सहा त्रिकोण या ठिकाणी आपण ऍड केले म्हणून उत्तर येत आहे अकरा. चार आणि सहा दहा, त्यामध्ये एक मिळवला अकरा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचं आहे ही आकृती महत्वाची. त्रिकोणात एक त्रिकोणासाठी आपण गृहीत धरलंय चार त्रिकोण. हे बघा पुन्हा त्याच पद्धतीची आकृती आहे आणि पुन्हा त्याच युक्तीचा वापर करून आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. त्रिकोणात त्रिकोण, ह्या त्रिकोणात हा त्रिकोण आहे छोटा, चार गृहीत धरले. त्या त्रिकोणामध्ये पुन्हा दुसरा त्रिकोण आहे त्याच्यासाठीचे चार त्रिकोण गृहीत धरले आणि बाहेरचा मोठा त्रिकोण एक आणि आता ह्या रेषा मगाशी पाहिलं तसंच एक दोन एक दोन एक आणि दोन म्हणजे टोटल झाले सहा. अशा पद्धतीने चार अधिक एक अधिक सहा दहा, चौदा एक पंधरा. अशा पद्धतीने दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या झाली पंधरा. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. आता इथं तुम्हाला एक चांदीचा स्टारचा आकार दाखवलेला आहे. बघा आता ह्या स्टारचा जर विचार केला तर आपल्याला डायरेक्ट उत्तर कळतंय की या ठिकाणी एक दोन तीन चार आणि या ठिकाणी आहे पाच. पाच त्रिकोण तर तुम्हाला सरळ सरळ दिसतायत आणि नंतर आपल्याला फक्त विचार करायचा आहे आणखी कोणत्या पद्धतीचे त्रिकोण तयार झाले. त्यासाठी एक युक्ती पुन्हा ध्यानात ठेवायची, लक्षात ठेवायची की जे शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू म्हणजे तुमच्या त्रिकोणाचा असा अपेक्ष आपण गृहित धरायचा आहे हा शिरोबिंदू. आणि हा शिरोबिंदू गृहित धरल्यानंतर सरळ रेषा जी त्याच्या समोर येतील तो त्याचा पाया गृहित धरूया. मग या शिरोबिंदू पासून जर आपण विचार केला तर सरळ बघा असा एक त्रिकोण तयार होतोय. असं प्रत्येक शिरोबिंदू पासून एक त्रिकोण तयार होणार आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाचा एक शिरोबिंदू, या शिरोबिंदू सॉरी या शिरोबिंदूचा एक त्रिकोण, दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा. अशा प्रत्येक शिरोबिंदूचे पाच त्रिकोण या ठिकाणी तयार होतात. म्हणजेच या दिलेल्या आकृतीमध्ये टोटल त्रिकोण आहेत दहा. पुन्हा लक्षात घ्या हे सरळ सरळ दिसणारे पाच त्रिकोण आणि त्यानंतर एक शिरोबिंदू गृहित धरल्यानंतर त्याचे होणारे इतर पाच त्रिकोण, कारण या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या आहे पाच म्हणून पाच अन पाच झाले दहा त्रिकोण. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता या प्रकारची जर आकृती असेल तर इथं कोणताही विचार न करता डायरेक्ट सूत्राचा वापर करायचा आहे. तुम्हाला त्रिकोणाच्या समद्विभुज त्रिकोण आहे असं आपण या ठिकाणी समजूया. समद्विभुज त्रिकोणाच्या पायाच्या बाजूने जे काही बाजू शिरोबिंदू तुम्हाला दिले तिथपासून दोन सरळ रेषा या ठिकाणी समोरच्या बाजूवर पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे समोरच्या बाजूचे तीन समान भाग झाले एक दोन तीन, तसंच एक दोन आणि तीन. जेव्हा अशी तुम्हाला आकृती दिली जाते इकडच्या बाजूचे तीन भाग झाले आणि दुसऱ्या बाजूचे देखील तीन भाग झाले तेव्हा आपण डायरेक्ट झालेल्या भागाचा घन करायचा आहे. त्रिकोणांची संख्या, त्रिकोणांची संख्या बरोबर दिलेल्या त्या त्रिकोणाचे झालेले समान भाग आणि त्याचा घन. मग तीनचा घन किती आहे या ठिकाणी तीनचा घन सत्तावीस.
युक्ती लक्षात ठेवा, ज्यावेळेस याच पद्धतीची आकृती असेल, फक्त दोनच भाग बरं का, समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्याने समोरच्या बाजूवर टाकलेल्या रेषेमुळे इकडच्या बाजूचेही तीन भाग झाले आणि दुसऱ्या बाजूचे देखील तीन भाग झाले असेल तर आपण डायरेक्ट त्या दिलेल्या घनाकृतीच्या भागाचा घन करायचा आहे. इथे चार भाग झाले आणि इकडे तीन भाग झाले त्यावेळेस मात्र ही युक्ती वापरायची नाही. तसंच या पद्धतीने आपण जर याचा विचार केला तर इथे आहे चार भाग आणि इकडे देखील चार भाग, मग चारचा घन या ठिकाणी आपल्याला करून उत्तर डायरेक्ट मिळणार आहे. त्रिकोणांची संख्या या ठिकाणी येणार आहे चारचा घन. चारचा घन किती? 64. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या मिळेल तुम्हाला 64. स्क्रीनशॉट काढून घ्या. एक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर या त्रिकोणा संदर्भात, या आकृती संदर्भात आपण जर विचार केला तर फक्त आतल्या या आयताचा विचार करू. मग अशी आपण युक्ती वापरली, एक सरळ आयत आणि त्याचे कर्णाच्या बाजूने भाग झाले 1, 2, 3 आणि 4. अशा पद्धतीने भाग झाल्यावर त्रिकोणांची संख्या म्हणजे दिलेल्या भागाचा दुप्पट, 4 × 2 = 8. म्हणजे ह्या आतल्या भागामध्ये तुमचे 8 त्रिकोण तयार होणार आहे आणि फक्त राहिलेला भाग जो तुमचा वरचा आहे या ठिकाणी हा खालचा भाग, त्यानंतर तुमच्या खालच्या बाजूला जे त्रिकोण तुम्हाला दिसते हे आपले काउंट करणं बाकी आहे. हे टोटल 8 त्रिकोण आणि त्यानंतर 1, 2, 3, 4 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 हे त्रिकोण त्या ठिकाणी मिळवायचे. 8, 8, 4 मिळवले, टोटल झाले तुमचे 12 त्रिकोण. अशा पद्धतीनं आपल्याला या त्रिकोणाकृती मोजण्यासाठी ह्या सर्व युक्त्यांचा वापर करायचा आहे. तर आज बऱ्यापैकी आपण त्रिकोण, चौरस आणि चौकोन मोजण्यासाठी ज्या युक्त्या आहेत त्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. तर या सर्व युक्त्या आणि कृत्यांचा वापर करून तुम्हाला सर्व प्रश्न तुमचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येणारे सोडवायचे आहेतच, पण त्याचबरोबर आजच्या तासिकेनंतर तुम्हाला गुगल लिंक शेअर केली जाणार आहे आणि त्या लिंक मधील असलेले सगळे प्रश्न जे चौरस, त्रिकोण आणि चौकोनांची संख्या मोजणे याच्यावर आहे ते तुम्हाला सर्वांना सोडवून आपल्या ग्रुपवर तुमच्या कोर्स संदर्भातला स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज आवाज येतोय? कधी उरायला येतोय सर आवाज?